पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. तुम्ही काही काळजी करू नका, आपल्याला लांब जायचं आहे. 84 हो किंवा 90 हो, हा म्हातारा काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय थांबत नाही, असं वक्तव्य शरद पवारांनी फलटणी घेतल्या सभेमध्ये केलं होतं. आता शरद पवारांच्या या वक्तव्यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी पलटवार केलाय. शरद पवार यांनी 100 गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं हे सांगावं. तुम्ही अनेक पावसाळे पाहिले, तुमच्या हुशारीमुळेच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे काँग्रेसशी साथ सोडायला तयार होते. शरद पवार यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली, असा पलटवार त्यांनी शरद पवार यांच्यावर केला. तर 200 जागा महायुती जिंकेल असा विश्वास देखील रामदास कदम यांनी व्यक्त केलाय. साहेब 90 नको, तुम्ही 100 गाठली पाहिजे. ठेवून दुमत नाही, पण तुमच्या या 84 वर्षामध्ये एक पुस्तक तर काढा. तुम्ही स्वतःची पुस्तक काढली, खाजगी पुस्तकं काढली, तुम्ही कृषी मंत्री होता. आपण ज्या शेतकऱ्यांसाठी काय केलं सांगा. तुमच्यावर बोलण्यात तुम्ही मोठा नाही आहे, मी लहान माणूस आहे. तुम्ही 90 कशाला, तुम्ही 100 वर्ष जगला पाहिजे, तुम्ही सगळ्यांची इच्छा आहे. आणि तुमच्या हुशारीमुळेच बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना फुटली ना. उद्धवजी तयार होते काँग्रेस सोडायला. मी गुवाहाटीतून सगळ्या आमदारांना आणायला तयार होतो मातोश्री होती, पण सकाळी तुम्ही 10:09 मातोश्रीत पोचलात आणि उद्धवजी बदलले. बाळासाहेब असताना शिवसेना फोडण्याचं काम जे तुम्हाला जमलं नाही बाळासाहेब, ते आपण केलं. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार हे बहुमतानं येणार असा विश्वास बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केलाय. लोकसभा निवडणुकीत जो नरेटिव्ह सेट केला होता तो संपलाय, त्यामुळे आता महायुती सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा त्यांनी व्यक्त केलंय. आजची जर राजकीय परिस्थिती पाहिली तर जे लोकसभेमध्ये जे नरेटिव्ह पसरवलं होतं तो पूर्ण पिरियड संपलेला आहे असं मला तरी या ठिकाणी दिसून येत आहे. आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं महायुती हे सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही असा माझा पूर्ण आत्मविश्वास आहे.